आज आपण आरोग्य संकल्पना हा घटक पाहणार आहोत यामध्ये आपण आरोग्य संकल्पना म्हणजे काय आरोग्याची व्याख्या आणि आरोग्याचे महत्व अभ्यासणार आहोत तर प्रथम आपण आरोग्य म्हणजे काय हे समजून घेऊया आरोग्य ही सतत चालणारी प्रक्रिया आहे डब्ल्यू एच ओ नुसार म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य हे रोग किंवा अशक्तपणा यापासून मुक्तता नसून प्रत्येक व्यक्तीची शारीरिक मानसिक आणि सामाजिक सुस्थिती याला आरोग्य असे म्हणता येईल कोणतीही व्यक्ती बाह्यरूपाने निरोगी दिसत असली तर ती आरोग्यदायी आहे ही संकल्पना हे अत्यंत चुकीचे आहे आरोग्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे आंतररूप आणि बाह्यरूप याची एकत्र चालणारी प्रक्रिया आहे यामध्ये शारीरिक स्वास्थ्यामध्ये व्यक्तीचा अंतर्गत रूप आणि बाह्य रूप याचा समावेश होतो मानसिक स्वास्थ्यामध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भावनांचा संतुलनपणा याचा अंतर्भाव केला जातो आणि सामाजिक स्वास्थ्यामध्ये एकमेकांचा आदर करणे आणि समाजात एकजुटीने राहणे याचा अंतर्भाव केला जातो आता आपण आरोग्याच्या व्याख्या पाहूया यामध्ये जे एफ विल्यम्स यांनी आरोग्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे आरोग्य हा जीवनाचा असा गुण आहे जो व्यक्तीला अधिक वेळ जगण्यासाठी योग्य बनवतो त्यानंतर मेरी बेकर यांनी आरोग्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे आरोग्य अवस्था नसून मानसिक अवस्था आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य म्हणजे आपण आरोग्य व निरोगी व्यक्ती त्यालाच म्हणतो जे आंतरिक आणि बाह्य रूपाने चांगल्या प्रकारे संचलन करू शकतात व बाह्य रूपाने वातावरणाशी योग्य समन्वय स्थापित करू शकतात आता आपण आरोग्याची गरज काय आहे ते पाहूया त्यामध्ये प्रथम व्यक्तीला शारीरिक हालचाली रीतीने करता येतात कार्य करताना थकवा जाणवत नाही शारीरिक गरजांची पूर्तता योग्य तऱ्हेने करण्यासाठी शरीराची वाढ योग्य रीतीने होण्यासाठी शरीरातील व्यंग व दोष नाहीसे होण्यासाठी मानसिक विकास योग्य तऱ्हेने होण्यासाठी सामाजिक विकास साधण्यासाठी रोगांपासून व्यक्तीला मुक्त ठेवण्यासाठी राष्ट्राला व देशाला समृद्ध करण्यासाठी अशा प्रकारे आरोग्य ही संकल्पना आज आपण पाहिली धन्यवाद